हाय फ्रेंड्स आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक जबरदस्त लेसन आजच्या लेसनमध्ये आपण सहज सोप्या पद्धतीने इंग्लिश बोलायला शिकणार आहोत आजच्या लेसनमध्ये आपण दररोज वापरातील अतिशय सोपे परंतु फार उपयोगी असे पॅटर्न्स पाहणार आहोत फर्स्ट पॅटर्न पहा त्यासाठी एक्झाम्पल पहा तुझी चप्पल घाल पुट ऑन युअर स्लीपर्स पुट ऑन युअर स्लीपर्स एखादी वस्तू अंगावर घाल किंवा परिधान कर असं म्हणण्यासाठी आपल्याला पुट ऑन या फ्रेझल होपचा वापर करता येतो On, hmm, hmm, perfect, आता पुढील सेंटेन्सेसची इंग्लिश तुम्हाला सांगायची आहे बघा तुझे कपडे घाल हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसे येईल सांगा पुट ऑन परफेक्ट पुट ऑन युअर क्लोथ्स काय सेंटेन्स झालं तयार हे पुट ऑन युअर क्लोथ्स म्हणजे तुझे कपडे घाल आता नेक्स्ट सेंटेन्स पाहूया हे शर्ट घाल कसं म्हणणार हे इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणा पुट ऑन hmm आसम पुट ऑन धीस शर्ट पुट ऑन दिस शर्ट म्हणजेच हे शर्ट घाल अशा पद्धतीने घाल म्हणण्यासाठी आपण पुट ऑनचा वापर करतोय नेक्स्ट सेंटेस बघा तुझे स्टेटस लाव हे इंग्लिश इंग्लिशमध्ये कसे म्हणणार सांगा पुट ऑन परफेक्ट पुट ऑन युअर स्टेटस पुट ऑन युअर स्टेटस म्हणजे तुझे स्टेटस लाव आता ही गोष्ट काही अंगावर घालायची आहे का नाही परंतु यासाठी पण आपण पुट ऑनचा वापर करू शकतो नेक्स्ट सेंटेन्स बघा तुझे हेडफोन घाल हे सेंटेन्स तुम्हाला इंग्लिशमध्ये तयार करायचं आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये टाकायचं आहे आम्ही तिथे पाहू आता नेक्स्ट पॅटर्न आपण समजून घेऊया सेंटेन्स बघा तुझे बूट कार्ड टेक ऑफ युअर शूज टेक ऑफ युअर शूज बघा पूट ऑनच्या अगदी ऑपोजिट काय आहे टेक ऑफ पुट ऑन म्हणजे घालणे आणि टेक ऑफ म्हणजे काय काढणे आता पुढील सेंटेन्सेसची इंग्लिश तुम्हाला बोलायची आहे तुझी टोपी काढ बोला कसं म्हणणार इंग्लिशमध्ये टेक ऑफ परफेक्ट टेक ऑफ यो कॅप टेक ऑफ यो कॅप म्हणजे तुझी टोपी काढ नेक्स्ट सेंटेन्स बघा तुझा चष्मा काढ हे इंग्लिशमध्ये कसे म्हणणार तुम्ही टेक ऑफ बोला बोला परफेक्ट टेक ऑफ युअर स्पेक्टकल्स किंवा टेक ऑफ युअर गॉगल्स नेक्स्ट सेंटेन्स तुझे शर्ट काढ हे इंग्लिशमध्ये कसे बोलणार बोला टेक ऑफ हम्म परफेक्ट टेक ऑफ युअर शर्ट टेक ऑफ युअर शर्ट म्हणजे तुझे शर्ट काढ नेक्स्ट सेंटेन्स बघा तुझा गणवेश काढ हे सेंटेन्स तुम्हाला इंग्लिशमध्ये तयार आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की आहे चला आता आपला पुढील पॅटर्न पाहूया सेंटेन्स बघा तुला हे माहीत आहे का डू यू नो दिस डू यू नो दिस बघा या ठिकाणी समोरील व्यक्तीला एखादी माहिती आपल्याला विचारायची असते त्यावेळेला आपण प्रश्न करताना त्याची सुरुवात आपण डू यू ने करू शकतो ठीक आहे आता पुढील सेंटेसेस तुम्हाला तयार करायचे तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे सेंटेन्स बघा तू माझ्यावर प्रेम करतोस का बोला इंग्लिशमध्ये डू यू परफेक्ट डू यू लव मी म्हणजे तू माझ्यावर प्रेम करतोस का नेक्स्ट सेंटेन्स तू दररोज शाळेत जातो का हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये बोला बोला डू यू परफेक्ट डू यू गो टू स्कूल एव्हरी डे डू यू गो टू स्कूल एव्हरी डे म्हणजे तू दररोज शाळेत जातो का नेक्स्ट सेंटेन्स तू तिला ओळखतोस का बोला इंग्लिशमध्ये बोला डू यू हम परफेक्ट डू यू नो हर डू यू नो हर म्हणजे तू तिला ओळखतोस का आता हे सेंटेन्स तुमच्या प्रॅक्टिससाठी आहे तू माझ्याशी सहमत आहेस का हे सेंटेन्स तुम्हाला इंग्लिशमध्ये तयार करायचं आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच टाकायचं आहे चला आता आजचा आपला पुढील पॅटर्न पाहूया सेंटेस बघा पोलिसांना बोलव कॉल द कॉप कॉल द कॉप म्हणजे काय पोलिसांना बोलो एखाद्या व्यक्तीला बोलो असं म्हणण्यासाठी आपण त्याची सुरुवात कॉल या ओढणी करू शकतो आता पुढील सेंटेन्स तुम्हाला बोलायचं आहे बघा टॅक्सी बोलो कसं म्हणणार बोला कॉल परफेक्ट कॉल द टॅक्सी किती सिम्पल आहे ना कॉल द टॅक्सी नेक्स्ट सेंटेन्स ॲम्ब्युलन्स बोलवा कसं म्हणणार कॉल परफेक्ट कॉल द अँब्युलन्स कॉल द अँब्युलन्स नेक्स्ट सेंटेन्स त्याला बोलो कसं म्हणणार इंग्लिशमध्ये कॉल परफेक्ट कॉल हिम काय म्हणणार कॉल हिम आता हे सेंटेन्स तुमच्या प्रॅक्टिससाठी आहे तुझ्या वडिलांना बोलव हे सेंटेन्स तुम्हाला इंग्लिशमध्ये तयार आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच टाकायचं आहे आम्ही तेथे पाहू चला नेक्स्ट पॅटर्न पाहूया सेंटेन्स बघा आपण आता निघायचे का शॅल वी लिव्ह नाव शॅल वी लिव्ह नाव समोरील व्यक्तीला आपण आता एखादी गोष्ट करायची का अशी समोरील व्यक्तीची परवानगी घेण्यासाठी आपण त्याची सुरुवात आपण शॅल वीने करू शकतो आता पुढील सेंटेन्स तुम्हाला बोलायचं आहे बघा आपण काहीतरी खायचे का शाल वी हम्म बोला पुढे बोला परफेक्ट शाल वी इट समथिंग शाल वी इट समथिंग म्हणजेच आपण काहीतरी खायचे का अशा पद्धतीने आपण शाल सुरुवात करून बोलू शकतो नेक्स्ट सेंटेन्स आपण आता टीव्ही पाहायची का हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं बोलणार बोला शाल वी हम्म हम्म परफेक्ट शाल वी वाच टी व्ही नाव नेक्स्ट सेंटेन्स आपण त्यांची वाट पाहायची का हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं बोलणार बोला शाल वी हम परफेक्ट शाल वी वेट फॉर देम शाल वी वेट फॉर देम आपण त्यांची वाट पाहायची का आणि आता हे सेंटेन्स तुमच्या प्रॅक्टिससाठी आपण चेस खेळायचा का हे सेंटेन्स तुम्हाला बनवायचं आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये टाकायचं आहे चला नेक्स्ट पॅटर्न पाहूया सेंटेन्स बघा आज रविवार आहे का इज इट संडे टुडे इज इट संडे टुडे एखाद्या गोष्टीची खात्री करण्यासाठीचा जो प्रश्न असतो त्याची सुरुवात आपण इज इटने करू शकतो ज्या प्रश्नाची उत्तर आपल्याला निश्चित माहीत नसते त्या प्रश्नाची सुरुवात आपण इज इटने करू शकतो आता पुढील क्वेश्चन तुम्हाला बनवायचा आहे बघा तातडीचे आहे का इंग्लिशमध्ये कसं बोलणार इज इझ परफेक्ट इज इट अर्जंट इज इट अर्जंट म्हणजे तातडीचे आहे का नेक्स्ट सेंटेन्स हे करणं आवश्यक आहे का हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसे बोलणार बोला इज इट हां हां परफेक्ट इज इट नेसेसरी टू डू इज इट नेसेसरी टू डू म्हणजेच हे करणं आवश्यक आहे का नेक्स्ट सेंटेन्स हे ठीक आहे का हे इंग्लिशमध्ये कसे बोलणार तुम्ही बोला इज इट हम असे इज इट ओके म्हणजे हे ठीक आहे का आता हे सेंटेन्स तुमच्या प्रॅक्टिससाठी आहे बघा हे चांगले आहे का हे सेंटेन्स तुम्हाला इंग्लिशमध्ये बनवायचे आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये टाकायचे आहे जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होऊ शकेल चला आता ते आपले अतिशय सोपे आणि शेवटचे पॅटर्न शिकूया सेंटेन्स बघा मला तुझा पेन दे ग्यू मी पेन ग्यु मी पेन ज्यावेळेस आपल्याला समोरील व्यक्तीकडून एखाद्या गोष्टीची मागणी करायची असते त्यावेळेस ते त्याची सुरुवात आपण ग्यू करू शकतो आता पुढील सेंटेन्स तुम्हाला बोलायचा आहे बघा मला तुमचा नंबर द्या कसं म्हणणार इंग्लिशमध्ये ग्यु मी परफेक्ट ग्यू मी युअर नंबर ग्यू मी युअर नंबर नंब। नंब। यासोबत तुम्ही प्लीज देखील वापरू शकता प्लीज गिव मी युअर नंबर कृपया मला तुमचा नंबर द्या प्लीज वापरणे इंग्लिशमध्ये हा एक मॅनरचा भाग ठरतो त्यामुळे ते, ते काही कंपल्शन नाही नेक्स्ट सेंटेन्स बघा मला एक संधी द्या इंग्लिशमध्ये बोला गिव मी परफेक्ट गिव मी अ चान्स गिव मी अ चान्स म्हणजे मला एक संधी द्या नेक्स्ट सेंटेन्स मला थोडा वेळ द्या कसं बोलणार इंग्लिशमध्ये बोला म्हणजे मला थोडा वेळ द्या आता हे शेवटची सेंटेन्स तुमच्या प्रॅक्टिससाठी मला शंभर रुपये द्या हे सेंटेन्स तुम्हाला इंग्लिश मध्ये तयार करायचं आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच टाकायचं आहे आम्ही तेथे पाहू आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमचे मिस होऊ नयेत यासाठी डेली इंग्लिश फॉर यू हे चॅनल आजच सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये मध्ये बाय बाय टेक केअर